नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एक पेपरला सकाळ पेपरला एक बातमी आलेली होती टी ई टी आणि ओ पी एस सी परीक्षा एकाच दिवशी विद्यार्थी संभ्रमात तर मित्रांनो ही बातमी आपणही संपूर्ण पाहणार आहोत खरंच तुम्हाला असं वाटतं आहे का टी ई टी आणि ओ पी एस सी परीक्षा एकाच दिवशी व्हायला पाहिजे तर मित्रांनो आपणही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थ्यांची संख्या जे आकडे काय बोलतात किती विद्यार्थी आहेत सगळे तारखेत बदल आवश्यक आहे का तर मित्रांनो ही संपूर्ण डिटेल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करून पाहू नका संपूर्ण पहा व तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्या मुलांना संपूर्ण माहिती भेटेल तर मित्रांनो चला आपण आत्ता सुरुवात करूया आपल्या आजच्या बातमीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची यू पी एस सी परी पूर्वपरीक्षा एकाच दिवशी घेत आहेत त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेकडे पाठ फिरवावी लागणार आहे दहा ऑक्टोंबरला येणाऱ्या टी ई टीच्या परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे राज्यात दहा लाखांहून अधिक बी एड धारक बेरोजगार असून शासकीय अनुदानित शाळांमधील भरतीसाठी दोन हजार तेरापासून महा टी ई टी घेण्यात येत आहेत जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या परीक्षेचा अखेरीस दहा ऑक्टोंबर रोजी मुहूर्त ठरला आहे विद्यार्थी कार्यकर्ता दत्तात्रेय फडतळे म्हणाले काही माने महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्वपरीक्षा याच दिवशी होणार असल्याचे घोषित केलेले आहे शिक्षण विभागाने याबाबत कोणताही विचार न करता त्याच दिवशी टी परीक्षा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे लाखो उमेदवार परीक्षा देण्याचे नियोजन करत असतात परंतु एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणे गैरसोयीचे ठरणार आहे यासंबंधी फडतळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे टी ई टीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑगस्ट आहे त्यामुळे अजूनही अर्जांची संख्या वाढणार आहे तर मित्रांनो चला आपण आता पाहूया आकडे काय बोलतात टीईटी परीक्षेमध्ये किती विद्यार्थी यू पी एस सी परीक्षेमध्ये किती विद्यार्थी हे आकडे काय बोलतात ते आपण पाहूया तर मित्रांनो टी ई टीला दोन हजार वीसमध्ये बसलेली संख्या होती तीन लाख त्रेचाळीस हजार यावर्षी टीसाठी आजवर आलेले अर्ज वीस हजार पूर्व पूर्वपरीक्षा देणारे राज्यातील उमेदवार अंदाजे सात ते आठ लाख दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे पंचवीस ते तीस हजार आहेत तर मित्रांनो आपण आता पाहूया तारखेतील बदल हा आवश्यक आहे का तर मित्रांनो प्रथमच दोन्हीही परीक्षा एकत्र होत आहेत दीर्घकाळ कोणतीच भरती नसल्यामुळे दोन्हींकडे अर्ज भरणाऱ्यांची संख्येत वाढ आहे एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करणं शक्यही नाहीये टी ई टीची तारीख बदलताना निदान आठ दिवसांचा फरक हा आवश्यक असायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला नक्की काय वाटतं ह्या तारखा बदलायला हव्यात का तुम्हाला जर वाटत असेल काही तर, का? तर आपल्या या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही तुमचं मत मांडू शकता तर मित्रांनो तुम आपण आत्ता पाहू पाहिली आहे यू पी एस सी आणि टी ई टीची परीक्षा सोबत होणार आहे तर मित्रांनो चला आपण आत्ता थांबूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर सगळ्यांना ही बातमी भेटायलाच पाहिजे तर मित्रांनो चला आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद